धानाचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्याची सारस पक्ष्यासाठी देखील वेगळी ओळख आहे. गेल्या काही वर्षात या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सारस पक्ष्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू केले, त्यामुळे पुन्हा एकदा धानाच्या शेतात हा अत्यंत लोभस आणि आईटदार पक्षी पाहायला मिळतोय. दुर्मिळ होत चाललेला अत्यंत लोभस असा सारस पक्षी सध्या गोंदिया जिल्ह्यातील धानाच्या शेतात पाहायला मिळतोय. साधारणतः 1.5 दशकांपूर्वी गोंदिया जिल्ह्यात या पक्ष्यांची संख्या झपाट्याने घटली होती, मात्र आता ही संख्या वाढली आहे, त्यामुळे धानाच्या शेतात सारस दिसू लागलाय. त्यामागचं कारण म्हणजे जिल्ह्यातील सामाजिक संस्थांनी या रुबाबदार पक्ष्याचं संरक्षण आणि संवर्धनासाठी पुढाकार घेतलाय. धानावर पडणाऱ्या किडी सारस पक्षी फस्त करतो, त्यामुळे त्याला शेतकऱ्यांचा मित्र म्हटलं जातं. एका सारसाला जवळपास 1/2 ते 1.25 kg हे कीडं दररोज लागतात, तर आपण विचार करू शकतो की तो कशा पद्धतीने तो नॅचरली पेस्ट कंट्रोल करतो. सोबतच तो त्या शेतामध्ये जेव्हा चालतो तर ते सारसचं वजन जवळपास 8 ते 10 kg असतं, तर ते खुंदल जी प्रोसेस आहे त्या रोपट्यांवर, त्या धानाच्या रोपट्यांवर त्याच्या पायाचा प्रेशर पडतो, त्याच्याने त्याला त्या रोपट्याला त्याच्या जळांमध्ये न्यूट्रियंट चांगल्या पद्धतीने अजून मिळतात, तर ती शेती अजून चांगल्या पद्धतीने वाढते. खरीप हंगामात साधारणतः 1 ते 1.5 महिना सारस पक्षी धानाच्या शेतात वास्तव्यासाठी असतो. इथं त्याला मुबलक प्रमाणात खाद्य उपलब्ध असतं, त्यामुळे तो धानाच्या शेतात रमतो. सध्या घरटे तयार करण्याचा हा काळ आहे. ह्या वर्षी आतापर्यंत आम्ही 6 घरटी गोंदिया जिल्ह्यामध्ये शोधलेली आहेत आणि जवळपास 8 घरटी आम्ही बालाघाट जिल्ह्यामध्ये शोधलेली आहेत, आणि अजून हा नेस्टिंग पिरियड संपलेला नाही आहे. अजून आम्हाला जवळपास 5 ते 6 घरटी मिळण्याचे चान्सेस आहेत. पूर्वी या परिसरात शेतकऱ्यांमध्ये सारस पक्ष्याविषयी जागृती नसल्यामुळे त्यांची अंडी नष्ट होत असत, त्यामुळे त्यांच्या संख्येवर परिणाम झाला होता. मात्र आता शेतकरी वर्ग जागृत झालाय, त्याला या पक्ष्याचं महत्व पटलंय. पिछले कई सालों से सारस हमारे खेत में रहती है, तो हम लोग उसकी देखरेख करते हैं, अंडे वगैरह देती है. तो गोंदिया जिल्ह्यात 2004 मध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतकी सारस पक्ष्यांची संख्या होती, मात्र गेल्या 14 वर्षात जिल्ह्यात ही संख्या 38 वर पोहोचली आहे. जगातील सर्वात मोठा उडणारा पक्षी म्हणून सारसची वेगळी ओळख आहे. आज गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी या पक्ष्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत आहेत, त्यामुळे आगामी काळात गोंदिया जिल्ह्यात सारस पक्ष्याच्या संख्येत वाढ होण्यास मदत होणार आहे. माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया.